मी आता हा फुगा फुगवतो मी जेव्हा हा फुगा फुगवतो तेव्हा त्याच्यामध्ये मी भरपूर हवा भरतो हवेमध्ये भरपूर प्रमाणात रेणू असतात हे रेणू या फुग्यामध्ये मुक्त फिरत असतात हे रेणू फुग्याच्या आतील भिंतीला सतत धडकत असतात आणि त्यातून शक्ती निर्माण करत असतात जेव्हा मी यातील दाब मुक्त करून देईन त्यावेळी त्याला जोडलेली खेळण्यातील कार पुढे ओढली जाते आता मी हे दोन फुगे घेतो आणि ते वजन काट्यावर ठेवतो त्यांचे वजन सारखेच आहे आता मी त्यातल्या एका फुग्यातली हवा काढून घेतो आणि पुन्हा वजन करतो आता काय होईल दोन्ही फुग्यांचे वजन सारखेच असेल का यावेळी आपण असे पाहू शकतो की ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे त्या फुग्याचे वजन थोडे जास्त आहे त्यामुळे वजन काटा त्या हवा भरलेल्या फुग्याच्या बाजूला झुकलेला आहे हवा ही अनेक प्रकारच्या वायूंचे मिश्रण आहे उदाहरणार्थ नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि इत्यादी अनेक वायू या सर्व वायूंना काही वस्तुमान असते आणि हवेचे वस्तुमान म्हणजे हवेमध्ये असणाऱ्या अशा अनेक वायूंचे मिळून असलेले वस्तुमान त्यामुळे हवेला वस्तुमान असल्याने हवेला वजनही असते बॉल म्हणजे पृथ्वी आहे असं समजा हा मोठा बॉल म्हणजे पृथ्वीभोवती असलेले वातावरण हे हवेने भरलेले आहे आपण आत्ताच बघितलं की हवेला वस्तुमान असतं आणि ते आपल्यावरही काम करतं पृथ्वीवर हवा सर्वत्र तिचा जोर दाखवते हो पृथ्वीवरील कोणत्याही वातावरणात हवेचे वजन सारखेच असते जर मी हे वर्तमानपत्र टेबलावर ठेवले तर त्याच्यावर असणारी हवा त्याला खाली ढकलते आता मी ही लाकडी फळी या वर्तमानपत्राच्या खाली सरकवतो फळीच्या एका बाजूला वरून धक्का दिला तर काय होईल वर्तमानपत्राखाली असणारी फळी अजिबात हलत नाही हे का बरं कारण हवेच्या दाबाचा परिणाम म्हणून लाकडी फळी तुटत नाही त्यामुळे मी लाकडी फळी तोडू शकतो कार्य करताना मला वेगवेगळ्या वेग आकाराच्या फळ्या वापराव्या लागतील एक इंचाची किंवा तिच्यापेक्षा कमी रुंदीची लाकडी फळी तुटणार नाही लाकडी फळी ही जास्त रुंदीची असेल अशी फळी लवकर तुटेल अरुंद लाकडी फळी अशा प्रकारे उडून पडेल अशा प्रकारे वेगवेगळ्या लाकडाच्या फळ्या आणि प्लायवुडांचा वापर करून तुम्ही प्रयत्न करून पहा आता आपल्याला हे माहिती आहे की हवा दाब निर्माण करते आपण जसे जसे आकाशात वर वर जातो तशी तशी हवा विरळ विरळ होत जाते पृथ्वीपासून दूर दूर गेल्यावर कमी हवा कमी दाब असं आपल्याला जाणवतं समुद्रसपाटीपाशी असलेल्या हवेच्या दाबाला वातावरणाचा दाब असं म्हटलं जातं हवेचा दाब बारमध्ये मोजला जातो जर हवेचा दाब तितका जास्त असेल तर तो आपल्याला का जाणवत नाही याचं कारण हवेचा दाब हा आपल्या शरीरावर सर्व बाजूंनी असतो त्यामुळे त्याचा निव्वळ परिणाम हा शून्य असतो परिणामी तो आपल्याला जाणवत नाही जर एखाद्या भांड्यातील दाब हा भांड्याच्या बाहेरील दाबाच्या मानाने कमी असेल तर काय होईल भांड्याच्या बाहेरील हवा भांड्याला जोरदार धक्के देईल मी आता गरम पाणी एका प्लॅस्टिकच्या बाटलीत भरतो आणि लगेच ती रिकामीही करतो तुम्ही सांगू शकता का की बाटलीतील हवेवर काय परिणाम झाला असेल गरम पाण्यामुळे आतील हवा ही लगेच तापते आणि भांड्यातील काही हवा बाहेर पडते मी त्या भांड्याला झाकण लावल्याबरोबर आत अगदी थोडी हवा शिल्लक राहील आता बाटलीमध्ये असणाऱ्या हवेपेक्षा बाहेरचा हवेचा दाब जास्त आहे काही वेळाने बाटलीला तडे जातात कारण बाहेरील हवेचा बाटलीवर मोठ्या प्रमाणात दबाव येतो आणि बाटली प्लॅस्टिकची आहे जर मी चुरा झालेल्या बाटलीवर बर्फाचे थंड पाणी ओतले तर काय होईल तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि निरीक्षण करा आपण ही प्लॅस्टिकची नळी घेऊ आणि ती एका बाटलीमध्ये घालू बाटलीमध्ये थोडे रंगीत पाणी आहे हे रंगीत पाणी मला योग्य पातळी दाखवू शकेल माझ्याकडे आणखीन एक प्लॅस्टिकची नळी आहे जी मी इथे या पहिल्या नळीला जोडली आहे मी नळीच्या एका बाजूने फुंकर मारली तर नळीमध्ये रंगीत पाणी वर चढलेले दिसते आता मी नळीच्या दुसऱ्या टोकाला एक फुगा बांधतो त्यामुळे मला आतल्या हवेचा दाब मोजता येईल आता परत प्रयत्न करूया मी फुगा फुगवून नळीच्या दुसऱ्या टोकाला जोडला आता पाण्याची पातळी वाढायला लागली दुसऱ्या नळीतील निळे पाणी का वाढायला लागले कारण फुग्यातील हवा बाटलीतील हवेला दाब देत असल्याने ही बाटलीतील हवा पाण्याला ढकलते आता आपण या फुग्याला एक छिद्र पाडूया फुग्यामधली हवा बाहेर जायला लागली की फुग्यातला दाब कमी होत जातो याच कारणाने नळीमधील पाण्याची पातळीही हळूहळू खाली येते जेव्हा सगळी हवा निघून जाते तेव्हा निळे पाणी त्याच्या मूळ पातळीत पुन्हा येते एका फुग्या व्यतिरिक्त मी आणखी एक फुगा सोडून मग फुगवला आता किती दाब असेल जेव्हा एकच फुगा वापरला होता तेव्हा दाब जास्त असेल की कमी असेल एकदा प्रयत्न करा सारांश आपण आता दाब या संकल्पनेची चर्चा केली हवेला वस्तुमान असल्याने हवेला वजनही असते समुद्रसपाटीपाशी असलेल्या हवेच्या दाबाला वातावरणाचा दाब असं म्हटलं जातं हवेचा दाब बारमध्ये मोजला जातो तुम्ही यात कृती स्वतः करून बघा